श्रोतो नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। चला तर आज एक दिव्य असा अनुभव पाहूयात। एका भक्ताला दत्त दर्शनाची लागलेली ओढ आणि त्यानंतर ही इच्छापूर्तीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास, असा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो वैभव पवार यांनी मुंबईवरून। चला या दिव्य प्रवासाला सुरुवात करूयात त्यांच्याच बरोबर। पण तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे अनुभव घडून आलेले असतील तर आपण ते आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला आजच्या या अनुभवाला सुरुवात करूयात वैभव पवार यांच्या शब्दांमध्ये। श्री गुरुदेव दत्त, श्री दत्त शरणम मम। खूप दिवसांपासून गाणगापूरला जायची मनामध्ये इच्छा झाली, याआधी कधी असे मनाला वाटले नाही। पण मध्यंतरी खूप मोठा प्रसंग घडला, खूप मोठा चटका लागून गेला जीवाला। दत्त महाराजांना विनंती करत होतो, तुम्हीच सोडवा यातून, तुम्हीच बाहेर काढा, आणि कसाबसा त्यातून थोड्या प्रमाणात बाहेर निघालो। आणि त्यानंतर अचानक गाणगापूरला जायची इच्छा झाली, माहीत नाही का। एवढे दत्तस्थाने आहेत पण गाणगापूरला जायची इच्छा का झाली मला कळत नाही। माझा काहीतरी संबंध आहे असं वाटत होतं, कोणीतरी आपली वाट पाहत आहे, बोलावत आहे असं जाणवत होतं। सतत तिकडे मन खेचलं जात होतं। लहान असताना एकदा गेलो होतो मी गाणगापूरला, लांबूनच कळसाचे दर्शन घेऊन माघारी निघून आलो होतो। रात्रीचे 10-11 वाजता पोचलो तेव्हा सर्वांसोबत गेलो होतो, तेही गाणगापूरला जायचे म्हणून नाही तर वडिलांची मित्रांची पिकनिक होती। तेव्हा ना कसली इच्छा ना कसला भाव, फक्त गेलो होतो। तेव्हापासून कधीही गाणगापूरला जायची इच्छा झाली नाही। पण यावेळी एवढा जीव तडफडत होता, जसा मासा पाण्याबाहेर आल्यावर पाण्यात जाण्यासाठी तडफडतो ना तसाच। एखादे मूल आईपासून लांब गेल्यावर आईकडे जाण्यासाठी जसे तडफडते ना, अगदी तशाच प्रकारे। कधी कधी आठवण आली तर डोळ्यात पाणी यायचे। माझ्या जीवाची घालमेल मला आणि महाराजांनाच ठाऊक होते। घरातल्यांना याबद्दल सांगितले तर त्यांना अतिशोक्ती वाटे। अनेक वेळा मी निश्चय केला की जाऊ, परंतु काही ना काही अडचणी येत राहिल्या। जाणे तर लांबच, परंतु जाण्याचे नियोजनसुद्धा होत नव्हते। हे जाणवत होतं की महाराज आहेत ना, ते बोलवत आहेत, महाराज गाणगापुरात वाट पाहत आहेत। मग महाराजांनाच म्हणालो, महाराज आता तुम्हीच मला बोलवत आहात तर तुम्हीच काहीतरी येण्याचे नियोजन करा, आता राहवत नाही हो, खूप तडफड होते। एकदा येऊन आपले दर्शन घेऊन जायचं, आपल्या सान्निध्यात राहायचं। असं मी ऐकलं आहे की आपण जात नाही तर महाराज आपल्याला बोलवतात। कोणत्याही क्षत्री जाण्यासाठी आपण ठरवत नाही तर महाराजांचेच ते नियोजन असते। मग मनाशी ठरवले आणि सांगितले की तुम्ही एवढे बोलवताय तर तुम्हीच घेऊन जा, मी फक्त प्रयत्न करत राहील। यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहिले कुठे आहे कसं जायचं, पण एवढ्या लांब जायचं तेही ट्रेनने, त्याची हिंमत होत नव्हती। कधी रेल्वेचा एवढा लांबचा प्रवास केलाच नाही। महाराजांनी निवेदन ठेवलं आणि सर्व सांगितलं। आईला माहीत असतं आपल्या लेकराला काय द्यायचं आणि कधी द्यायचं ते। जेव्हा सगळा भार त्यांच्याकडे ढकलला तेव्हा सर्व हलकं झाल्यासारखं वाटलं। आणि मग लगेचच महाराजांनी तारीख ठरवली होती येण्याची, 3 मे 2022। 3 मेला ठरवलं की जायचं, कामावरती खोटं बोलून सुट्टी काढली। आता जायचं होतं तर तिकीट बुक होत नव्हते। नाईलाजास्तव एका मित्राच्या ओळखीने एका एजंटकडून तिकीट बुक केली। मी ठरवले होते की गेलो तर 2 दिवस जायचे, आणि मग मी एजंटला सांगितले रिटर्न तिकीट बुक करा। त्यांनी सांगितलं आत्ता होणार नाही, यायच्या आदल्या दिवशी दुपारी 12 वाजता सांग, तेव्हा होईल। माझं रिटर्न तिकीट नव्हतं। तो कर्नाटकचा भाग माझ्यासाठी नवीन, तिकडची भाषा माझ्यासाठी वेगळी, काहीच माहीत नव्हतं। तर कसं जायचं काय द्यायचं काहीच माहीत नव्हतं, परंतु ठरवलं। असं तडफडत जगण्यापेक्षा एकदा तिथे जाऊन मन शांत करायचं। स्वतः महाराज त्रिलोकेचे स्वामी मला एवढे लांबून हाक मारतात तर मी का घाबरायचं। आणि असा विचार करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण करत निघालो। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 9:30 हुसेन सागर एक्सप्रेसमध्ये बसलो। सकाळी 7 वाजता गाणगापूर रोड स्टेशनला उतरलो।
उतरल्यावरच दत्त महाराजांचा भला मोठा फोटो तिथे त्याचं दर्शन घेतलं आणि तिथे स्टेशनवरच मी विचारायच्या आधीच तेथील एका व्यक्तीने मला मराठीमध्ये विचारले, कुठे मंदिराला जायचं आहे का? मी हो म्हणालो, मला गाणगापूर मंदिराला जायचं आहे. त्यांनी मला सांगितले, स्टेशनपासून बाहेर जा, तेथे तुम्हाला गाडी मिळेल. दर 2 तासांनी एसटी असते, पण तिला यायला वेळ होता म्हणून मी वडापनी जायचे ठरवले. गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनपासून गाणगापूर गाव हे 22 किलोमीटर लांब आहे. तिथून मी गाणगापूर गावाला जाण्यासाठी निघालो. 9 वाजता मी गाणगापूरच्या स्टँडवर पोहोचलो. तिथून 200-300 मीटरवर गाणगापूर गाव आहे. सरळ चालत गेलो असता मला गाणगापूरचे मंदिर दिसले. अगदी कळस बघितला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जसं की वर्षानुवर्षे इथे येण्याची मी वाट पाहत होतो. एवढे वर्ष झाले, एवढे फिरलो, पण एवढी ओढ कशाचीच लागली नव्हती. कळसाचे दर्शन होताच महाराजांना हात जोडले आणि म्हणालो, एवढे वर्ष लागली मला इथे यायला, तुमच्या लेकराला आधीच का नाही बोलावून घेतलं? आता मलाही राहवत नव्हते, यासाठी जवळ चालत गेलो. पुन्हा हात जोडले आणि सांगितले, महाराज थांबा, मी आंघोळ करून येतो, कुठे जाऊ नका, असे सांगितले आणि तेथील पुजाऱ्याला फोन केला. नंबर हा मला गाणगापूरच्या वेबसाईटवर मिळाला होता. पुजारी बाहेर आले, त्यांनी मला सांगितले की तिथे एक मठ आहे, तिथे तुम्ही राहा. विशेष म्हणजे मंदिर आणि मठ या दोघांमध्ये अवघ्या 10 फुटाचा रस्ता होता, एवढ्या जवळ तो मठ होता. मठामध्ये गेलो, आंघोळ केली आणि थेट मंदिरामध्ये गेलो. आधी घाबरून प्रणाम केला आणि तेथेच असताना डोळ्यातून पाणी येऊ लागले. मी इथे आलो कसा, येण्याचे कारण काय, हे मला आणि फक्त महाराजांनाच माहीत आहे. मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती, दर्शन चांगले झाले. नंतर मग समोर बसलो आणि मग माझे प्रश्न, विशेष करून विषय वासना आणि त्या प्रश्नांचे उत्तरे, नंतर आमचा संवाद सुरू झाला. कधी देव आणि भक्त, तर कधी गुरु आणि शिष्य, कधी आई आणि पुत्र, अशा या ना त्या रूपात आम्ही होतो. कधी ते मला रागावत, तर कधी आदराने सांगत. गुरुचरित्रात जशी ब्राह्मणाला मागील 7 जन्मातले कर्मभोग आठवून दिले, तसे माझे मागील तीव्र असे कर्मप्रारब्ध सांगितले आणि हे प्रारब्ध भोगूनच फेडावे लागतील, फेडण्याशिवाय पर्याय नाही. आता नाही तर ही फेड करायला पुन्हा 84 लक्ष जीवयोनीचा फेरा पूर्ण करून मानवी जन्म मिळून फेड करावी लागतेच, याशिवाय मुक्ती नाहीच. थोरल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि आपल्यासारखा पाप हरण करणारा कोणी नाही, असे मी त्यांना निष्ठावून सांगितले असता ते म्हणाले, तू होऊन गेलेल्या प्रारब्धाची चिंता करू नकोस, ते मी पाहतो, पण फेड तर करावीच लागेल. तू इथून पुढे तुझ्या हातात असलेल्या वेळेचा, हो घेतलेल्या कर्माचा विचार कर. यावर मी म्हणालो, देवा तुम्हाला काय करायचे असेल तसे करा, माझे तुम्हाला पूर्णपणे समर्पण आहे, फक्त मला सहन होईल असे द्या. मग दुपारी 12 वाजता आरती आणि माधुकरी मागायला सुरुवात झाली. तशी तेथील असलेल्या बाधित लोकांमधील संचार व्हायला सुरुवात झाली. मी माधुकरी मागून आणली आणि ती खाल्ली. मग दुपारी मंदिरात बसून नामस्मरण केले. तेव्हा त्या एजंटला मी कॉल केला तिकिटासाठी, तर त्याने थोड्या वेळाने सांगितले की तिकीट मिळत नाही आणि इंटरनेटचा प्रॉब्लेमसुद्धा होता. मग मी ठरवले, जे होईल ते होईल, आपण जनरल तिकीट काढायचे आणि जनरल डब्याने जायचे. आणले त्यांनीच, मग नेणार पण तेच, आपण उगाच चिंता का करायची. संध्याकाळी आरती होणार, पालखी होणार म्हणून गर्दी जमू लागली. तशी बाधित लोकांमधील संचारशक्ती खूपच वाढू लागली. खूप विचित्र असे रूप धारण करून ओरडत होते ते. त्यांच्या घरातील लोकसुद्धा त्यांना घाबरू लागले. परंतु संचार असलेल्या त्या बाधितांची महाराजांच्या समोर जायची टाच काय होत नव्हती, ते लांबूनच शिव्या देत होते. संध्याकाळी 8 वाजता पालखी सुरू झाली आणि एक वेगळा सोहळा सुरू झाला, असा सोहळा ज्या त्या मायेचा विसर पडू शकतो. प्रत्येक वेळी गुरुचरित्रातील एक एक प्रसंग आठवत होता. मग पालखी झाल्यावर महाराजांसमोर आरती स्तोत्र बोलण्यात आले, विशेष म्हणजे करुणा त्रिपदी बोलण्यात आली आणि 9:30 मंदिर बंद झाले.
मग दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता उठून आंघोळ करून मी ठीक 3 वाजता काकड आरतीला मंदिरात पोचलो. सकाळी 3 वाजता नदीवरील पाण्याने महाराजांना स्नान घालण्यात आले. मग आरती झाली, मी दर्शन घेतले. त्यावेळी मात्र निर्गुण पादुका स्पष्ट दिसल्या. पुन्हा मठामध्ये जाऊन झोपलो आणि मग सकाळी मंदिरात जाऊन बसलो. दुपारी माधुकरी मागितली. मग ठरवले की संगमावर जायचे आणि दुपारी भीमा अमरच्या संगमावर गेलो. तेथे पाय धुतले, सोबत जाताना गुरुचरित्र घेऊन गेलो होतो. तेथे औदुंबर म्हणजे अश्वत्थ वृक्षाला फेरे मारून त्याच्या सावलीत बसून थोड्या वेळ गुरुचरित्र वाचले. मग तेथील संगमावरील दत्त मंदिरात दर्शन केले. मग भस्माचा डोंगर इथे गेलो. तिथून मग मला असे समजले की महाराज ज्या मार्गाने संगमावर येत जात असत तो मार्ग रानातून जातो. मी जायचे ठरवले त्याच मार्गात विश्रांती कट्टा आहे. विचारत विचारत गेलो. ह्या सर्व प्रवासात मी एकदाही हिंदीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये बोललो नाही, सर्व काही मराठीत. आणि तेथील माणसेसुद्धा स्वतःहून मराठीत बोलत. 2-3 किलोमीटर नंतर तो विश्रांती कट्टा मला दिसला. त्यानंतर तिथे दर्शन घेऊन मग पुढे भागीरथी तीर्थ आहे तिथे देवीचे मंदिर आहे तिथे दर्शन घेतले. आणि मला हरवल्यासारखे झाले, गावात जायला रस्ताच समजेना. दुपार झाली होती, कोणी माणसे नव्हती रस्त्याला. तेवढ्यात तिथून एक बाईकवर 2 जण जात होते. मी त्यांना विचारले मला मंदिरात जायचे आहे. ते म्हणाले आम्ही तिथेच जातो, चला सोडतो तुम्हाला. मग आम्ही 3 जण निघालो. सुमारे 1 किलोमीटर नंतर गावातल्या गल्ल्याबळातून त्यांनी मला थेट मंदिराच्या समोरच आणून सोडले. मग मी तिथून कल्लेश्वर महादेवाच्या दर्शनाला गेलो. त्याआधी शनिदेवांचे दर्शन घेतले. अशा पद्धतीने गाणगापूरची यात्रा सफल झाली असे मनात आले. पण आज माघारी जायचे होते म्हणून रडू आल्यासारखे झाले. पुन्हा मंदिरात गेलो, महाराजांचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणांवर लोळण घेतली आणि आता निरोप द्या असे विनवले. तसेच जड पायाने मंदिराच्या बाहेर आलो. मठात गेलो, बॅग घेतली आणि पुन्हा मंदिराच्या बाहेर येऊन हात जोडले. या 2 दिवसात पूर्ण जीवनाचे सार मला समजले होते. आता कसलीच इच्छा नव्हती, ना पैशाची हाव ना आपले नाव मोठे होण्याची हाव, फक्त हे भोग भोगण्यासाठी हा देह एवढेच. आणि इथून सुटायचे आणि त्या अनघा कांताच्या चरणी लीन व्हायचे, एवढेच काय ती आता इच्छा. जे होईल ते निमित्त मात्र, उदरनिर्वाह मात्र एवढेच. जाता जाता पुन्हा पुन्हा वळून मंदिराच्या कळसाकडे पाहत होतो आणि हात जोडून पुन्हा घेऊन या असे विनवत होतो. गाणगापूरवरून रेल्वे स्टेशनला जायला निघालो असताना मी बसलेल्या टमटममध्ये 7 जण करुंदवाडी इथून दत्तदर्शनाला आले होते. त्यांच्याशी बोलत असताना असे समजले ते आणि मी एकाच हैदराबाद मुंबई एक्सप्रेसने जाणार आहोत. त्यांचे कन्फर्म तिकीट होते, माझे नव्हते. मी मात्र नावाला म्हणून जनरल तिकीट मोबाईलवरून काढले. तेव्हा त्यातले 7 पैकी 1 मला सांगितले, अरे मित्र खूप अडचण झाली आमची. आम्हा 7 जणांची यायची आणि जायची तिकिटे बुक केली, येताना बरोबर आली पण जाताना आम्हा 6 जणांची तिकिटे एका बोगीमध्ये आणि 7व्याचं तिकीट 4 बोगी सोडून 5व्या बोगीमध्ये आहे. मग आम्ही त्या एकट्याला एवढ्या लांब कसं बसवणार ना. आमच्या 6 जणांमध्ये एक ॲडजस्ट करू, तुला हवे तर तू त्या आमच्या सीटवर जाऊन बस. त्यांनी मला सीट नंबर सांगितला, मी नाव सांगितले. मी पण थोडे धाडस करून ठरवले आपण जाऊन तिथे बसायचे. मग गाणगापूर रोड स्टेशनवरून पुण्याला यायला निघालो. ट्रेनला खूपच गर्दी होती. मी बसलेलो सीट करुंदवाडीपर्यंत रिझर्व्ह होती, परंतु करुंदवाडीपासून पुण्यापर्यंत तिथे कोणीच आले नाही. तिकीट नसतानाही रिझर्व्ह सीटवर बसून महाराजांनी अगदी अब्दारपणे नेले. मग पुण्याहून गावी साताराला गेलो. मी ऐकलेल्या वाक्याची मला परिचिती आली की आपली इच्छा असून काही होत नाही. तुम्ही ज्या क्षेत्री जात आहात तेथील देवतेची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जात नाहीत, किंवा गेलाच तर त्या भेटीला सहलीच रूप येते. विशेष म्हणजे गाणगापूर गावातील ग्रामस्थ पुजारी सर्वजण अगदी आदराने प्रेमाने वागत. कधीच मला भाषेशी अडचण आली नाही. स्वतःहून मराठीमध्ये बोलत, काही विचारले तर समजावून सांगत. या 2 दिवसांच्या भेटीमध्ये आयुष्य बदलणारा बोध मिळाला. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, या जन्मी
दत्तभक्त हे बिरुद लाभले। श्री विजयते नरसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त। आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री वैभव पवार यांचा हा गाणगा प्रदर्शनाचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे। आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओजसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी। धन्यवाद।